श्री स्वामी समर्थ। एकदा एक तरुण मुलगा एका बौद्ध भिक्षूंकडे जातो आणि म्हणतो, माझे नशीब इतके वाईट का आहे? मला माझ्या आयुष्यात जे हवे होते ते मला कधीच मिळाले नाही। मला नेहमीच यश आणि निराशा मिळाली आहे, परंतु मी अशा अनेक लोकांना भेटतो, अशा लोकांना जाणून घेतो ज्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नाहीये। त्यांना त्यांच्या आयुष्यात जे हवे होते ते मिळाले आहे। गुरु, असे का होते? काही लोकांना सर्व काही मिळते, ते जे काही करतात ते प्रत्येक गोष्टीत यशस्वी होतात। काही लोक असे आहेत जे सर्व काही मिळवतात, तर दुसरीकडे बहुतेक लोक माझ्यासारखी स्वप्ने पाहत राहतात, पण ते कधीही त्यांच्या इच्छित गोष्टी आणि यश मिळवू शकत नाही। म्हणून तुम्ही मला आता एक मार्ग सांगा ज्याद्वारे मी माझे नशीब देखील बदलू शकेन, मी ते निश्चित करू शकेन आणि इच्छित यश मिळवू शकेन। बौद्ध भिक्षूंनी मुलाचे लक्षपूर्वक ऐकले आणि नंतर म्हणाले की तुम्ही यशस्वी लोकांबद्दल बोलत आहात, त्यापैकी काही अंशतः यशस्वी झालेले आहेत, परंतु त्यापैकी बहुतेक यशस्वी झाले आहेत कारण त्यांनी ते कमावले आहे। महत्वाच्या सवयी आणि एक विशेष वृत्ती असणे महत्वाचे असते। आज मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे, फक्त माझी संपूर्ण गोष्ट शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका। ती व्यक्ती म्हणाली, होय गुरु, मी तुमची संपूर्ण गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो। आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानांवर आपण उपाय शोधू शकतो। सर्वजण आपले हृदय शोधण्यासाठी धडपडत आहेत। तुम्हाला शोधणे म्हणजे मनाची अशी स्थिती प्राप्त करणे जिथे प्रेम, चांगले आरोग्य, लक्ष आणि आनंद आहे, जिथे कोणतेही प्रतिबंध नाही, द्वेष नाही, कोणतेही चिंता नाही, युद्ध नाही, फक्त शांतता आहे आणि आनंद आहे। आपल्या स्वतःच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला जे करायला आवडते ते करत राहिले पाहिजे। आपण दररोज असे काहीतरी केले पाहिजे की आपण आपल्या ध्येयासाठी प्रामाणिकपणे काम करत राहिले पाहिजे। आपण सकारात्मक आणि चांगल्या मनाच्या मित्रांशी जोडलेले आहोत का हे पाहिलं पाहिजे। आपण आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक आहोत का? आपण आपला मोकळा वेळ योग्य प्रकारे वापरत आहोत का? हा प्रकार आपल्याला भाग पाडतो आणि इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास देखील करतो। हे आर्थिक स्थिती आणि आनंद निश्चित करू शकते। आपण नेहमी अशा लोकांसोबत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्यांच्याकडे मोठी ध्येये आणि जीवनमूल्य आहे, कारण असे लोक आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात, आपल्या यशात नेहमी असतात आणि नेहमी असण्याचा सल्ला देतात। मी कोण आहे आणि मी माझ्या जीवनात कुठे आहे आणि कसा आहे हे प्रश्न आपण स्वतःला विचारत राहिले पाहिजेत। दुसऱ्या मार्गाने आपण हे स्पष्ट केले पाहिजे की ते साध्य करण्यासाठी आपण एक कालमर्यादा निश्चित केली पाहिजे आणि आपण सकारात्मक आणि आशावादी वृत्ती ठेवली पाहिजे। पाचवा मार्ग, आपण आपल्या ध्येयाकडे पूर्णपणे समर्पित असले पाहिजे। आपण नेहमी स्वतःबद्दल सकारात्मक असले पाहिजे, नवीन गोष्टी केल्या पाहिजेत। एकांतातही आपण स्वतःबद्दल नकारात्मक गोष्टी बोलू नये, कारण बोललेल्या शब्दांमध्ये उत्साहासारखी मोठी शक्ती असते आणि ती आशेने भरलेली असते। एखाद्याचे आयुष्य बदलू शकते, त्याचप्रमाणे नकारात्मक शब्द एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात। नवीन शिकण्यासाठी आपण कधीच मोठे नसतो। यशस्वी होण्यासाठी आपल्याला एका गोष्टीची गरज असते, ती म्हणजे दृढ निश्चय आणि योग्य शिक्षण। माणसाचा हेतू पक्का असेल तर तो स्वतःच मार्ग काढतो। आपण स्वतःला रोज आठवण करून देत राहायला हवं की आपली उपलब्धी काय आहे, आपण चांगले आहोत, मग आपली ध्येय काय आहेत आणि ती आपण कशी पूर्ण करणार आहोत। आपण एकाग्र आणि सकारात्मक राहिलो पाहिजे तर आजूबाजूच्या लोकांना आपल्याबरोबर काम करणे महत्वाचे आणि चांगले वाटू लागेल। ते आपल्यासाठी अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे आपली यशस्वी होण्याची शक्यता अधिक जलद वाढते। नेहमी लक्षात ठेवा, आवाज आणि अपमानास्पद शब्दांचा वापर करू नये। असे केल्याने आपण एक कमकुवत आणि कमी आत्मविश्वास असलेली व्यक्ती असल्याचे दिसून येते।
आपण स्वतःसाठी काय करतो यावर आपले यश ठरत नाही, तर आपण इतरांसाठी काय करतो यावर सगळं काही अवलंबून असतं। प्रेरणा देण्यासाठी आपण काय करतो? सगळे काम आपण स्वतःच करण्याची गरज नाहीये, आपण फक्त आवश्यक तेच केले पाहिजे, बाकी कामाचे वाटप योग्य लोकांपर्यंत केले पाहिजे। असे केल्याने समोरच्या व्यक्तीलाही महत्त्वाचे वाटते आणि आपले कामही सोपे होते। आणि चांगले काम झाले की आपण नेहमीच जिंकणार आहोत, कारण जो जिंकण्याचा विचार करतो आणि विश्वास ठेवतो तोच जिंकतो। तुम्ही या मताशी सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा। जिंकण्याचा हा नियम आहे आणि तो असाच चालतो। तुम्ही या मताशी सहमत असाल तर हो, आता मी जिंकणारच आहे, परमेश्वर माझ्या सोबत आहे, अशी कमेंट करा। आपण आपल्या मुलांसमोर चांगले वागले पाहिजेत याची काळजी घेतली पाहिजे, कारण लहान मुलाला स्वतःच्या पालकांची वागणूक जास्त आवडते। पालकांची वागणूक हा एक आदर्श सण मानून ते अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे। म्हणूनच येणाऱ्या पिढीला सुसंस्कृत बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आपल्याला जे मिळवायचे आहे ते मिळवण्याची इच्छा बाळगणे, यशस्वी माणसे त्यांना काय मिळवायचे आहे हे विचारण्याच्या त्यांच्या कलेने सर्व काही साध्य करतात। योग्य मार्गाने प्रश्न विचारणे म्हणजे तुम्हाला हवे असलेले उत्तर मिळावे, ही एक मोठी कला आहे जी यशाची इच्छा करण्याची कला आहे। जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्यात नेतृत्व गुण असणे अत्यंत आवश्यक आहे। चांगला नेता होण्यासाठी आपण सुरुवातीची पहिली सवय अंगीकारली पाहिजे। आपल्याशी संबंधित असलेल्या लोकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। तुम्ही या मताशी सहमत असाल तर हो, आजपासून मी सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे, कमेंट करा। दुसरी सवय, आपण स्वतःवर लक्ष केंद्रित केले पाहिजे। आणि आपली महत्त्वाची सवय म्हणजे स्वतःवर आणि आपल्या सभोवतालच्या लोकांच्या क्षमतांवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। तुम्ही या मताशी सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा। तिसरा नियम म्हणजे नेहमी बरोबरला बरोबर आणि चुकीला चुकीचे म्हणण्याचे धाडस दाखवले पाहिजे। चौथी सवय, जेव्हा आपल्याला कळते की आपण चूक आहोत तेव्हा आपण आपली चूक ताबडतोब मान्य केली पाहिजे। पाचवी सवय, आपण नेहमी काम करणाऱ्या लोकांचा सल्ला घ्यावा। मन हे खूप अनमोल आहे, आपण त्यांची काळजी कशी घ्यावी? तर जे लोक दहशत, द्वेष आणि नकारात्मक गोष्टी पसरवतात त्यांच्यापासून नेहमी दूर राहिले पाहिजे। आणि ज्यांचे ध्येय मोठे आणि सकारात्मक विचार आहेत अशा लोकांसोबत नेहमी राहिले पाहिजे। आपण जबाबदारीपासून कधीही पळ काढू नये, कारण जबाबदारीच आपल्याला मजबूत आणि अनुभवी व्यक्ती बनवते। आपण आपल्या कामासाठी सल्ला अशा लोकांकडून घेतला पाहिजे जे त्या कामात अधिक यशस्वी झाले आहेत किंवा त्या क्षेत्रातील जाणकार आहेत, अशा लोकांकडून नाही जे लोकांना मदत करण्यात अयशस्वी आहेत। आपण नेहमी आपल्या भूतकाळाबद्दल चांगले बोलले पाहिजे। जर आपण एखाद्याबद्दल चांगले बोलू शकत नसाल तर आपण गप्प बसले पाहिजे। आपल्याला मिळेल त्यापेक्षा जास्त देण्यास आपण तयार असले पाहिजे। आपल्याला जसे वागायचे आहे तसे आपण इतरांशी वागले पाहिजे। आपण लोकांकडून कशाचीही अपेक्षा न ठेवता मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या वैश्विक शक्तीचा उपयोग आपण नक्कीच केला पाहिजे। आपण त्या शक्तीचे आभार मानले पाहिजे, आम्हाला त्यांनी मदत करण्यास सक्षम केले। असे केल्याने आपल्याला आपल्या कामाबद्दल आनंद आणि उत्साह वाटतो। तसेच लोकांना भेटवस्तू देण्याची कला आपल्याला अवगत असली पाहिजे। योग्य मार्गाने भेटवस्तू देऊन आपण कुणाचेही मन जिंकू शकतो। ते देण्याचे काही मार्ग आहेत, त्याबद्दल माहीत असले पाहिजे। फुलांचे गुच्छ, महागड्या वस्तू, फळांनी भरलेली टोपली यांसारख्या भेटवस्तूंपेक्षाही एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या हृदयाला स्पर्श करत असेल तर ती आपल्या प्रिय व्यक्तींना भेटणे यासारख्या अमृत भेट वस्तू आहे। काही वेळा भेट देणे, एक आजारी मित्र असेल तर त्याच्या घरी त्याच्या तब्येतीबद्दल विचारणे, ज्यांनी आपल्याला मदत केली आहे त्या लोकांचे आभार मानत आपले कर्तव्य पूर्ण करणे। आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या प्राण्यांकडे लक्ष दिले पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे।
आपण आपल्या बरोबर काम करणाऱ्या लोकांच्या कल्पना, चांगल्या सूचना आणि बुद्धिमत्तेचे कौतुक केले पाहिजे. त्यांना कामाशी संबंधित विषयांवर निर्णय घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. असे केल्याने आपण त्यांचे मनोबल वाढवतो आणि आपण त्यांना महत्त्वाचे वाटतो आणि त्यांच्यासाठी उपयुक्त ठरतो. इतरांच्या मनाला आणि आत्म्याला योग्य पोषण देऊन आपण आपला सकारात्मक प्रभाव सहजपणे इतरांवर पाडू शकतो आणि आपण हे त्यांच्या सौंदर्य, कपडे, यश, घरातील सामान इत्यादींचे खरोखर कौतुक करून करू शकतो. त्यांच्या कुटुंबाबद्दल चौकशी करून प्रेम देऊन आपण त्यांच्या मनात आपल्याबद्दल घर निर्माण करू शकतो. जेव्हा आपण एखाद्याला बोलण्यासाठी आणि त्यांच्या ऐकण्यासाठी प्रोत्साहित करतो, मग ते त्यांच्या यशाबद्दल किंवा त्यांच्या समस्यांबद्दल बोलत असले तरी आपण त्यांचे ऐकले पाहिजे. त्यांना चांगले वाटते आणि असे केल्याने आपण त्यांचा विश्वास आणि आत्मविश्वास वाढवतो. आपण लोकांचे लक्षपूर्वक ऐकल्याने आपण त्यांच्या दृष्टीने एक प्रभावी आणि गंभीर व्यक्ती बनतो. आपले वाईट हे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे की आपण पुढे जात आहोत, आणि जेव्हा आपण आपल्या वाईटाला मागे वळून प्रतिसाद देत नाही तेव्हा त्याचे नकारात्मक परिणाम आपण तिथेच काढून टाकतो. आपण आपले सर्व देत राहिले पाहिजे. आपल्या कामाचे क्रेडिट कुणी घेतले तरी चालेल, पण योग्य वेळ आल्यावर आपल्या कामाचे फळ आपल्याला मिळतच असते. चुकीचे बोलणे तसंच इतरांशी वाद घालण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्याकडून बदला घेण्याच्या विचारात आपण आपला वेळ वाया घालवतो. आपण ध्यान, नामस्मरण करून आपल्यामध्ये आध्यात्मिक शक्ती आणली पाहिजे. आपल्याला आपल्यावर खात्री असेल तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. ध्यान, नामस्मरण या रूपातून मिळालेली शक्ती आपल्यामध्ये खूप बदल घडवून आणू शकते. असे काही नियम आहे ज्याद्वारे आपण आपल्यातील आध्यात्मिक शक्तीला जागृत करू शकतो आणि टिकवून देखील ठेवू शकतो. आपण ध्यान आणि एकांतातून स्वतःला जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण नेहमी नम्र असले पाहिजे. आपण कधीही आपली संपत्ती आणि सामर्थ्य दाखवू नये. आपण जे काही करतो ते आपण उत्साहाने केले पाहिजे. आपण जबाबदारी घेण्यास नेहमी तयार असले पाहिजे, कारण ही सवय आपल्याला अधिक कडक बनवते. जर कोणी आपल्याला सल्ला मागितला तर त्याच्या समस्यांकडे वैयक्तिक लक्ष द्या आणि त्याला तोडगा काढा. जर आपण आपले शब्द आणि आपली वचने खरी करून दाखवली तर ते आपल्याला खूप आदर आणि आपल्याला आशीर्वाद देखील देतील. आपण आपली छोटी आश्वासने पूर्ण करून मोठे यश मिळवू शकतो. जसे की आपण एखाद्याला समस्येचे निराकरण केल्यावर एखाद्याला भेटण्याची वेळ आली तर आपण त्याला त्या ठराविक वेळेत भेटले पाहिजे. आपण दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर कोणी आपल्याला त्यांच्या वैयक्तिक गोष्टी सांगितल्या असतील तर त्या आपण गुप्त ठेवल्या पाहिजेत. असे केल्याने आपण समोरच्या व्यक्तीचा विश्वास जिंकतो आणि त्याच वेळी आपण नेहमी आपल्याशी संबंधित असलेल्या लोकांशी प्रामाणिक राहिले पाहिजे. यासाठी आपण आपल्या मित्रांचा वेळोवेळी आढावा घेत राहायला हवे की आपले मित्र खरंच चांगले भविष्य घडवण्यासाठी काम करत आहेत का. तो आपल्याला योग्य आणि सकारात्मक सूचना देतो, तो आपल्याला मदत करतोय का. कठीण प्रसंगी द्वेष करणाऱ्यांपैकी एक नसून आपण तिरस्कार करणाऱ्या मित्रांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला मागे खेचणाऱ्यांपासून नेहमीच आपण लांब राहिले पाहिजे. मोठी गोष्ट साध्य करण्यासाठी वेळ लागतो. महत्त्वाची उद्दिष्टे जाणून घेऊनच आपण प्रयत्न चालू केले पाहिजे. आपल्या ध्येयाकडे दररोज एक पाऊल आपण टाकत राहिले पाहिजे. जे आपल्यासोबत काम करतात ते केवळ आपल्यासाठीच नाही तर येणाऱ्या पिढीसाठीही काहीतरी घडवतात. जेव्हा आपल्याला वाटते की आपले काम पूर्ण झाले आहे तेव्हा आपण 10% अधिक खर्च केला पाहिजे. त्या कामात झालेल्या चुका कमी करण्यासाठी वेळ द्यावा. असे केल्याने आपल्या कामातील समर्पण वाढते. पैशाने आपल्यावर ताबा ठेवता कामा नये. आपल्या कमावलेल्या पैशाचा काही उपयोग आपण इतरांच्या मदतीसाठी केला पाहिजे, कारण दान केल्याने संपत्ती शुद्ध होते आणि मन शांती वाढते. तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय अशी कमेंट करा.
यशाच्या शिखरावर पोचायला आपल्याला खूप वेळ लागतो, पण तिथे लगेचच पडायला जास्त वेळ लागत नाही। त्यामुळे यश कधीच आपल्या डोक्यात जाऊ नये याची काळजी घ्यावी। आपण आपल्या चारित्र्याचा एक चांगला आदर्श समाजात ठेवला पाहिजे, जेणेकरून लोक त्याचे अनुसरण करू शकतील। आयुष्यात शिकणे कधीही थांबवू नये। आपण लहान मुलांसारखा नेहमी विचार करत राहिले पाहिजे। आपण पुन्हा पुन्हा लहान मूल झाले पाहिजे आणि भविष्याबद्दल स्पष्टपणे विचार करायला सुरुवात केली पाहिजे। आपण हुशार लोकांचा सहवास ठेवला पाहिजे, जे आपल्याला समृद्ध करतात, आपल्याला उंचावतात, प्रोत्साहन देतात, यश आणि आनंद आपल्यासोबत शेअर करतात, आणि मग आपण आपला सर्वोत्तम काळ उदयास येताना पाहू शकतो। यशस्वी लोकांकडून घेतलेले आणि यशस्वी लोकांकडून शिकलेले कधीही वाया जात नाही। आपण एक आव्हानात्मक आणि मोठे ध्येय ठेवले पाहिजे, जे साध्य करण्यासाठी लोक विचार करतात, कारण ध्येयाशिवाय जीवन निरर्थक आहे। ध्येय जितके मोठे असेल तितकी ऊर्जा आपल्याला आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी अधिक लागेल। तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय, आजपासून मी नक्कीच प्रयत्न करेल, परमेश्वर माझ्या सोबत आहे, अशी कमेंट करा। मग बौद्ध भिक्षू त्या मुलाला म्हणाले, मला आशा आहे की यशस्वी होण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते आता तुम्हाला समजले असेल। मी आता तुम्हाला आदेश देतो, तुम्ही इथून निघून जा आणि तुमच्या यशासाठी प्रयत्न चालू करा। आणि मित्रांनो, असा व्हिडिओ इथे संपत आहे। मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी नक्कीच शिकायला मिळाले असेल। श्री स्वामी समर्थ। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामींचरणी मनापासून प्रार्थना। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आम्ही स्वामी भक्त या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, तसेच ती घंटी देखील दाबा, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। सर्वांनी तुमची काळजी घ्या। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।